रजनी, स्वागत आहे तुमचं आरोग्यम धनसंपदा मध्ये. आपला प्रश्न विचारा, डॉक्टर ऐकतायत. नमस्कार सर, मी रजनी शिंदे बोलते खारघर वरून. सर, मला एक 9 वर्षाची मुलगी आहे. त्याच्यानंतर मी गेल्या 3 वर्षापासून 5 वेळेस IUI ट्राय केलं. माझ्या हसबंडचे पण सगळे रिपोर्ट नॉर्मल आहेत, तरी सुद्धा रिझल्ट येत नाही. आज रोजी माझं वय पण 36 झालेलं आहे. तर लवकर रिझल्ट येण्यासाठी काय करू शकतो सर आपण? सो जेव्हा आपण विचार येता रजनीचा जो क्वेश्चन बघतो आहे, सो यांना ऑलरेडी एक अपत्य आहे आणि आता ते सेकंड अपत्यासाठी ट्राय करत आहेत. तर याला आपण सेकंडरी इन्फर्टिलिटी आपण असं म्हणतो. सो हे नक्की आपल्याला पहिली गोष्ट कारण शोधणं फार गरजेचं आहे. जसं त्यांनी सांगितलं, 5 ते 6 वेळा IUI झालं आहे. IUI म्हणजे इंट्रायुटराइन इन्सेमिनेशन, ज्याच्यामध्ये आपण सीबीजे वाढून ते फुटले मिश्राचे शुक्राणू घेऊन ते गर्भाशयात सोडले जातात. तर आपण पहिली गोष्ट यांच्या केसमध्ये डिटेल इव्हॅल्युएशन करणं फार गरजेचं आहे. तर शुक्राणूच्या सगळ्या गोष्टी नॉर्मल आहेत का ते बघणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर त्याचा गर्भाशय व्यवस्थित आहे का, त्याचा मधला लेअर व्यवस्थित आहे का, त्याचा रक्तपुरवठा चांगला आहे का, ते बघणं गरजेचं असतं. आणि त्याच्यानंतर जर ट्यूब टेस्ट झालेली असेल तर ट्यूब ओपन असूनही 5 ते 6 वेळा IUI फेल झालेत का ट्यूबल टेस्ट झालेली नाही ते आपण बघणं गरजेचं असतं. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणतात अंडाशयाची कॅपॅसिटी किती आहे आपल्याला माहित असणं फार गरजेचं आहे, कारण त्याचं वय 36 वर्ष आहे. तर वयानुसार बऱ्याच वेळा अंडाशयाची कॅपॅसिटी 35 नंतर ही कमी व्हायला लागते. तर पहिली गोष्ट आपण इव्हॅल्युएशन केल्यानंतर आपण कन्क्लुजन येणं गरजेचं आहे आणि त्याच्यानुसार आपण योग्य ट्रीटमेंट घेणं गरजेचं आहे. तर जसं आपण बघितलं तर 5 ते 6 वेळा IUI फेल झालेले आहे. तर अशा कंडिशनमध्ये मी त्यांना सांगेन, नक्की तुम्हाला IVFचा ऑप्शन चूज करणं हा अतिशय चांगला ऑप्शन असेल जर तुमचे ट्यूब्स नॉर्मल असतील आणि तरी पण IUI फेल झाले असतील तर. पण IVFमध्ये काय केलं गेलं पाहिजे हे आपण तुमच्या रिपोर्ट नंतर डिसाईड करू शकतो. तर तुमचे AMH व्हॅल्यू किंवा एंट्रल फॉलिकला काउंट चांगला असेल तर मी सांगेन तुम्ही ECG ऑप्शन आहे IVFमध्ये, तर त्या ऑप्शनला जर गेला तर तुम्हाला लवकर आणि पटकन रिझल्ट मिळण्याचे चान्सेस अतिशय जास्त आहेत. पण AMHची व्हॅल्यू अतिशय कमी असेल तर त्या कंडिशनमध्ये जो दुसरा ऑप्शन असलेला ओसाइट डोनेशन म्हणतो किंवा स्त्रीबीजे दान म्हणतो, तर हा ऑप्शन जर आपण घेतला तर त्याच्यामध्ये तुम्हाला रिझल्ट अतिशय चांगले मिळू शकतात. पण त्याच्यासाठी आपल्याला हे बेसिक रिपोर्ट्स डिटेल इव्हॅल्युएशन करून आपण पुढे गेलं तर आपल्याला लवकरात लवकर चांगला रिझल्ट हा नक्की मिळू शकतोय.